नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, हरीश शिंदे लातूरकर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. दहावी भूगोल या विषयाचा दुसरा घटक स्थान व विस्तार आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाची प्रस्तावना व डिटेल व्हिडिओ माझे यूट्यूब चॅनल अवेलेबल आहे. हा व्हिडिओ फक्त आपण रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशनसाठी प्रामुख्याने बनवत आहोत. तर मित्रांनो, चला आपण पाहूया दुसरा भूगोलाचं दुसरं प्रकरण, स्थान आणि विस्तार. पहा मित्रांनो, या दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या प्रकरणापासून तुम्हाला उपयोजित भूगोल चालू होतो. स्थान व विस्तार हा घटक सामान्य भूगोल अंतर्गत येतो. नववी मध्ये ज्या काही संकल्पना तुम्ही शिकला आहात नववीच्या भूगोलमध्ये, त्या संकल्पना तुम्हाला उपयोजितपणे दहावीच्या भूगोलामध्ये शिकायच्या आहेत. आणि त्या संकल्पना व्यवस्थित समजाव्या त्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला दोन देशांचा अभ्यास करावायचा आहे दहावी इयत्तेमध्ये. त्याची पहिली इयत्ता आहे ब्राझील, सॉरी त्याची पहिली पहिला देश आहे ब्राझील आणि भारत, या दोन देशाची तुलना आपल्याला करायची आहे. तर आपण पाहूया, भारत हा देश आशिया खंडात येतो, तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका या खंडात येतो. तर पहा, पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला या घटकाच्या सुरुवातीला तुम्हाला काही सूचक विधानं दिली आहेत आणि राष्ट्रध्वज दाखवलेला आहे, त्यावरून तुम्ही ओळखायचंय तो राष्ट्रध्वज कोणत्या देशाचा आहे. त्याचं पहिलं विधान होतं जागतिक लोकसंख्येवरून दुसऱ्या क्रमांकावरील देश. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे भारत आपला देश लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला यामध्ये काही ऍडिशनल माहिती पण सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ऍडिशनल माहिती कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, विशेषतः एनटीसी साठी माहिती सांगत जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पहा, जागतिक लोकसंख्येवरून दुसऱ्या क्रमांकावर देश भारत आहे. तर महामित्रांनो, पहिले सहा देश मी तुम्हाला सांगतो. पहिल्या क्रमांकावर चीन आहे, तुम्हाला माहितच आहे. दुसरा भारत, तिसरा इंडोनेशिया, सॉरी तिसरा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चौथा इंडोनेशिया, पाचवा लोकसंख्येनुसार देश आहे पाकिस्तान आणि सहावा देश आहे ब्राझील. त्या ब्राझील या देशाचा तुलनात्मक अभ्यास आपण या इयत्तेमध्ये करणार आहोत. तर पहा मित्रांनो, पहिले सहा देश सांगितले मी, परत एकदा सांगतो. पहिला लोकसंख्येनुसार जगातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश चीन, भारत, तिसरा देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चौथा देश आहे इंडोनेशिया, पाचवा देश आहे पाकिस्तान आणि सहावा देश आहे ब्राझील. तर पहा, दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश प्रसिद्ध आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तर पहा मित्रांनो, मसाल्याच्या पदार्थासाठी भारत हा देश प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मागे शिकलाच आहात. तर सर्वांना माहित आहे क्रिकेट हा खेळ आपल्या देशात लोकप्रिय आहे. क्रिकेट या खेळाला देशात धर्म मानलं जातं आणि सचिन तेंडुलकर यांचा गॉड असं म्हटलं जातं. पहा, राष्ट्रध्वजाविषयी आपण विशेष माहिती बघूया. तुम्हाला पीपीटी मध्ये तुम्हाला माहिती दिसतच असेल, आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगी रंगाचा म्हणजे तीन रंगाचा आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा रेशो बनवताना 4:3 असा असतो. यावर समान रुंदीचे तीन रंगाचे आडवे पट्टे आहेत. सर्वात वरचा पट्टा केशरी रंगाचा म्हणजे भगवा रंगाचा आहे. केशरी रंग हे त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे, तो शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तर तळाचा म्हणजे सर्वात खालचा पट्टा हा हिरव्या रंगाचा आहे. तर ही आपली आपल्या भारत देशातील हिरव आणि समृद्धी दाखवली जाते या हिरव्या रंगातून. पहा, तर पांढरा जो पट्टा आहे त्याच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे, जे अशोक चक्र सारनाथ येथील स्तंभावरून घेतलेलं आहे. तर त्याचबरोबर या चक्राचा व्यास जवळजवळ पांढऱ्या पट्ट्याच्या रुंदी इतकाच आहे, म्हणजे पांढऱ्या पट्ट्याची जेवढी रुंदी आहे तेवढ्या तितका या चक्राचा व्यास आहे. त्याचबरोबर या चक्रामध्ये 24 तारे आहेत आणि या राष्ट्रध्वजाला भारताच्या संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी मान्यता दिली आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, कधी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाईल. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाला किंवा या भारतीय राष्ट्रध्वजाच्या या रचनेला भारताच्या संविधानाने संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी मान्यता दिली आहे. चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया. मित्रांनो, पुढे काही प्रश्न तुम्हाला सूचक प्रश्न पुस्तकात दिलेले आहेत ते आपण घेऊया. सामाजिक प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहितीच आहे ब्राझील देश हा सामाजिक प्रकारासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याहून आपल्याला समजतं की हा बाजूचा जो राष्ट्रध्वज आहे तो ब्राझील या देशाचा आहे.
त्याचबरोबरीनं जगाचा कॉफी पॉट असं ब्राझील या देशाला संबोधलं जातं, कारण सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन ब्राझील या देशामध्ये होतं. कॉफीचे मळे ब्राझील या देशात सर्वाधिक आहेत. त्याचबरोबर फुटबॉल हा या देशाचा लोकप्रिय खेळ आहे. ज्यावेळेस फुटबॉलचा वर्ल्ड कप होतो, विश्वकप होतो, तर सर्वात जास्त फुटबॉल विश्वकप जिंकणारा देश म्हणजे ब्राझील आहे. ब्राझीलमधील फुटबॉलचा लोकप्रिय खेळाडू जो आता निवृत्त आहे त्याचं नाव आहे पेले. त्यावर खूप छान पिक्चर पण देखील आलेला आहे, तो पण विद्यार्थ्यांनी जरूर पाहावा. चरित्रात्मक पिक्चर आहे, तुम्हाला इन्स्पायरिंग आहे, तुम्हाला प्रेरणा मिळेल, नक्कीच प्रेरणा मिळेल. ठीक आहे, तर फुटबॉल हा या देशाचा लोकप्रिय खेळ आहे आणि सध्याचा फुटबॉलमधील लोकप्रिय खेळाडू ब्राझील देशाचा नेमार आहे. लियोनेल मेस्सी अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे आणि रोनाल्डो हा पोर्तुगाल या देशाचा खेळाडू आहे. तर मित्रांनो, राष्ट्रध्वजाविषयी काही वैशिष्ट्य बघूया. तर ब्राझीलच्या राष्ट्रध्वजामधील जो ग्रीन रंग आहे तो ब्राझीलच्या जंगल आणि हरित जी शेती आहे त्याचं प्रेझेंटेशन रिप्रेझेंट करतो. जो पिवळा रंग दिसतो, जो पिवळ्या रंगाचा समभुज चौकोन या ब्राझीलच्या राष्ट्रध्वजामध्ये आहे, तो ब्राझीलची वेल्थ इन गोल्ड दाखवली जाते. या पिवळ्या रंगाच्या समभुज चौकोनामध्ये एक गोल डिस्क आहे, एक वर्तुळाकार डिस्क आहे. ते ब्ल्यू सर्कल जे आहे ते आकाशातील स्टारी कायचं म्हणजे आकाशातील तारांकित आकाश आहे त्याचं तो रिप्रेझेंट करतो. त्यानंतर तुम्हाला त्या ब्लू सर्कलमध्ये काही स्टार्स दिसतील, तर ते स्टार्स ब्राझील या देशातील घटक राज्य आणि फेडरल डिस्ट्रिक्ट यांचं प्रतिनिधित्व करतात. ब्राझील या देशामध्ये 26 घटक राज्य आहेत, म्हणजे फेडरल स्टेट्स आहेत. त्या 26 फेडरल स्टेट्सचं प्रतिनिधित्व या राष्ट्रध्वजातील स्टार्स करतात. हे बघा, इथे तुम्हाला स्टार्स दिसतील, माझं कर्सर पाहा माऊसचं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल याची रचना कशी केलेली आहे, तर ब्राझील या देशातून आकाशात बघितल्यानंतर म्हणजे दक्षिण गोलार्धातून आकाशात बघितल्यानंतर आकाशातील कॉन्स्टलेशन म्हणजे नक्षत्र ज्या पद्धतीने दिसतात त्या पद्धतीनं त्या ब्राझीलच्या राष्ट्रध्वजामध्ये या 26 स्टार्सचं काय केलेलं आहे, स्थान निश्चित केलेलं आहे. त्यानंतर या ब्लू सर्कलमध्ये एक व्हाईट पट्टी आहे आणि त्यामध्ये काही इथं लिहिलेला एक स्लोगन आहे, ऑर्डम इ प्रोग्रेसो. हे पोर्तुगाल व्यक्तीने लिहिलेलं आहे, बहुतेक माझ्या मध्ये पोर्तुगीज भाषेत लिहिलेलं आहे. याचा इन्स्क्रिप्शन म्हणजे याचा अर्थ होतो ऑर्डर अँड प्रोग्रेस, आणि हा ब्राझीलचं राष्ट्रीय ध्येयवाक्य आहे. ऑर्डेम इन प्रोग्रेसो हे ब्राझीलचं राष्ट्रीय ध्येयवाक्य आहे. त्याचा अर्थ होतो ऑर्डर अँड प्रोग्रेस. त्याचं विश्लेषण करायचं झालं तर फॉलो द प्रिन्सिपल, फॉलो द गुड वर्क अँड प्रोग्रेस, आणि म्हणजे चांगल्या तत्वांना फॉलो करा, त्याचं पालन करा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा असं त्याचा मराठीत अर्थ होतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. तर पहा, तुम्हाला नकाशा दिसतोय, भारताचा नकाशा दिसतोय, तर तो कोणता नकाशा आहे जरा पहा. तर तुम्हाला दिसेल भारताचा हा राजकीय नकाशा आहे. कोणता आहे? राजकीय नकाशा. तर पहा मित्रांनो, ऑक्टोबर 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं, त्यामुळे आता सध्या भारत देशामध्ये 28 राज्य आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू आणि काश्मीर हे राज्य राहिलेलं नाहीये, त्याचं विभाजन 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेलं आहे. मला बाजूच्या स्लाइडमध्ये तुम्हाला राज्यांची नावे, राजधानी आणि त्यांची स्थापना म्हणजे त्या राज्याची स्थापना याची माहिती मिळेल. तुम्हाला माहिती असतो, तुम्ही मोबाईलमध्ये याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. पण पुढे जाऊया. तर पहा, राज्यांची नावे, राजधानी, स्थापना दिन दिसते. ठीक आहे, तर सर्वात अलीकडलं राज्य स्थापन झालेलं तुम्हाला माहितीच आहे, तेलंगणा राज्य अलीकडे स्थापन झालेलं आहे. 1 जून 2014 तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्याची राजधानी 10 वर्ष हैदराबाद आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याने अमरावती ही नवीन राजधानी विकसित केलेली आहे. म्हणजे आता आंध्र प्रदेश राजधानी कोणती असा प्रश्न विचारला तर अमरावती हे उत्तर द्या. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर पहा मित्रांनो, पुढे आपण जातोय, तर आपण स्थान विस्तार या घटकाला ऍक्च्युली सुरुवात करतोय. पहा मित्रांनो, भारत हा देश प्रजासत्ताक देश आहे. भारत या देशाची राजधानी दिल्ली आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो, आपण पाहतोय भारत या देशाचं पृथ्वीवरील स्थान काय आहे. तर पहा मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या गोलावर 3 वृत्त आहेत. ती मुख्य वृत्त आहेत, विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. तर पहा, विषुववृत्ताच्या खाली म्हणजे दक्षिणेला, खालच्या दिशेला, म्हणजे हे बघा,
तुम्हाला इक्वेटर दिसतं, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, याच्या खालचा जो भाग आहे, याच्या खालचा जो भाग आहे, एकच मिनिट मी स्पॉटलाइट घेतो. हा हे पहा मित्रांनो, हे इक्वेटर आहे. इक्वेटरचा जो खालचा भाग आहे त्याला दक्षिण गोलार्ध असं म्हटलं जातं. इक्वेटरचा जो वरचा भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हटलं जातं. तर अक्षांश रेखांश ही संकल्पना मी शिकला आहात भूगोलामध्ये या अगोदर, त्यामुळे मी त्यामध्ये डिटेल जाणार नाहीये. तर पहा मित्रांनो, भारत या देशाचे स्थान उत्तर गोलार्धात आहे, लक्षात ठेवायचं. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, भारत देशाचे स्थान उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्याचबरोबर भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. बघा, लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. त्याचबरोबर शून्य अंश जे रेखावृत्त असतं तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो, हे बघा प्राइम मेरिडियन तुम्हाला दिसतं, हे बघा स्पॉटलाइट लक्ष द्या, हे झिरो अंश शून्य अंश रेखावृत्त जे आहे त्या रेखावृत्ताच्या उजव्या बाजूला जो भाग आहे त्याला पूर्व गोलार्ध असं म्हटलं जातं. शून्य अंश रेखावृत्ताच्या डाव्या बाजूला जो भाग आहे त्याला पश्चिम गोलार्ध असं म्हटलं जातं. तर भारताची जी मुख्य भूमी आहे ती पूर्व गोलार्धामध्ये आहे. तर मित्रांनो, पृथ्वीवरील भारताचं स्थान सांगा तुम्ही काय सांगाल, तर भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे आपण असं सांगू शकतो. लक्षात ठेवा, भारत हा उत्तर पूर्व गोलार्धातील देश आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, भारत या देशाचा आपण अक्षांशाने अक्षवृत्ताने रेखावृत्तीय विस्तार म्हणजे भारत या देशाचा विस्तार आपण बघूया. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हे बघा स्पॉटलाइट लक्षात ठेवा, 8.4 इंच. तर मित्रांनो, हे नकाशा म्हणून कसं ओळखायचं ते तुम्हाला समजावून सांगतो. 8.4 इंच उत्तर. तर मित्रांनो, हे बघा नकाशा पहा, भारताचा दक्षिण भाग बघा, इथं तुम्हाला रेखावृत्त दिसते 8 अंश दिसते तुम्हाला. त्याचबरोबर मित्रांनो, हा तर भारताची सर्वात दक्षिणेकडील टोक ही इंदिरा पॉइंट आहे. कोणता आहे? इंदिरा पॉइंट. हे बघा तुम्हाला हे रेड दिसते, ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. तर पहा 8 अंशाच्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे हे काय असणार आहे 8.4 इंच उत्तर. हे उत्तर काय दिलेलं आहे? कारण हे आपला भारत देश हा उत्तर गोलार्धामध्ये आहे म्हणून इथं उत्तर दिलेलं आहे. येते तुमच्या लक्षात? आपण आता बघूया दक्षिणेकडे पाहूया, आपण आता उत्तरेकडे जाऊया म्हणजे जम्मू काश्मीरकडे जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा तर पहा, जम्मू काश्मीरचं वर्तुळ टोक जे आहे त्याचं जे नाव आहे म्हणजे भारताचं उत्तरेकडील टोक, भारताचं पश्चिमेकडील टोक, भारताकडील पूर्वेकडील टोक, भारताच्या पूर्व पश्चिम अंतर, भारताचं उत्तर दक्षिण अंतर, भारताचा समुद्री किनारा, याबाबतचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला अपलोड केला जाईल. त्यामुळे आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे हरीश शिंदे लातूरकर. युट्यूबवर सर्च करा, या चॅनलवरचे तुम्हाला बुद्धिमत्ता विषयाचे स्पर्धा परीक्षेचे पण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर जरूर मिळतील. ठीक आहे, पहा मित्रांनो, आपण बघितलं विस्तार पाहतोय आपण. तर 8.4 इंच सॉरी 8.4 मिनिटे, चारच्या जे एकेरी अवतरण चिन्ह आहे त्याला मिनिटे असं म्हटलं जातं. काय म्हणतात? त्याला मिनिटे. आणि जर त्यापुढे जर दुहेरी अवतरण चिन्ह असतं तर ते सेकंद असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात वाचताना कसं वाचायचं, अक्षवृत्तीय रेखावृत्ती विस्तार वाचायचं कसं? 8.4 मिनिटे उत्तर ते 37.6 मिनिटे उत्तर. मग आता 37 नकाशामध्ये पहा मित्रांनो, हे बघा 36 येत आहे आणि हे वरचं टोक म्हणजे 37 आपण धरूया. 37.6 अंश उत्तर असं आपलं काय आहे? अक्षवृत्तीय विस्तार आहे. अक्षवृत्त म्हणजे काय? पृथ्वीवरच्या काल्पनिक आडव्या रेषा ज्या केलेल्या आहेत त्याला अक्षवृत्त असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपण आता रेखावृत्तीय विस्तार बघूया. तर पहा मित्रांनो, तर आपल्या पूर्वेकडील टोक जे आहे भारताचं गुजरात राज्याचं आहे. तर पहा इथं बघा 68 अंश पूर्व इथं नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहे. हा तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे 68.7 मिनिटे. इथे पीपीटी मध्ये थोडी चूक झालेली, अंश राहिले मित्रांनो, थोडे लक्षात घ्या तुम्ही. 8.7 मिनिटे पूर्व. ठीक आहे, आपला भारत देश पूर्व गोलार्धात आहे म्हणून इथं पूर्व हे पूर्व या रेषेचं नाव आलेलं आहे. ते इकडे पाहता पश्चिमेकडे पहा 97.95 अंश 25 इकडे बघा, हे अरुणाचल प्रदेश आपल्या आहे. तर 97.25 मिनिटे पूर्व आपल्या भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला नक्कीच फायदा भविष्यात फायदा येईल कामाला पडेल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण स्थान व विस्तार या पाठावरचा पहिला भाग बघितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलवर आपल्या याविषयी कमेंट करा आणि तुमच्या 10वीच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा
लिंक पाठवा. मित्रांनो, तुमचं एक लाईक, तुमचा एक कमेंट मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते, त्यामुळे नक्की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.